हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये जे आपण पाहणार आहोत तो टॉपिक आहे न्यूमरिकल इंटिग्रेशन. ठीक आहे, तर न्यूमरिकल इंटिग्रेशन बद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो एमपीएससीच्या सिलेबसनुसार आपल्याला जे दिलेलं आहे आपल्याला न्यूमरिकल इंटिग्रेशन बाय ट्रॅपेझॉइडल मेथड, ठीक आहे, सिम्पसन्स 1/3 अँड सिम्पसन्स 3/8 रूल, या तीन रूलनुसार जे आहे आपल्याला न्यूमेरिकल इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, सो न्यूमेरिकल इंटिग्रेशन काय आहे बेसिकली, ठीक आहे, त्याच्यानंतर मग हे जे तीन फॉर्म्युलेज आहे, ठीक आहे, टी रूल, ठीक आहे, ट्रॅपेझॉइडल रूल, त्याच्यानंतर मग तुमचं आहे सिम्पसन्स 1/3 अँड सिम्पसन्स 3/8, ठीक आहे, हे तिघ रूल, ठीक आहे, कशा प्रकारे डेव्हलप झाले, कशा प्रकारे त्यांना डिराईव्ह करण्यात आलं, त्या सगळं मागचं जे डेरिव्हेशन आहे, ठीक आहे, ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. ठीक आहे, सो तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि जे माझे व्हिडिओज आवडत असतील, तुम्हाला जर माझ्या व्हिडिओजमधनं काही थोडंफार प्रमाणात शिकण्यात जरी येत असेल तरी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, सो दॅट माझा कॉन्फिडन्स अशाच प्रकारे बिल्टअप राहील आणि तुम्हाला जे आहे अजून चांगल्या पद्धतीने मी जास्त गोष्टी देऊ शकेन. ठीक आहे, तर न्यूमरिकल इंटिग्रेशन आहे तरी काय. ठीक आहे, तर न्यूमरिकल इंटिग्रेशन म्हणजे काही नाही मित्रांनो, ही एक प्रोसेस असते. ठीक आहे, सो दॅट तुमचं जे काही इंटिग्रँड असते, इंटिग्रँड म्हणजे काय की तुम्ही ज्या फंक्शनचं इंटिग्रेशन करत आहात. ठीक आहे, सपोज तुमचं काय आहे फंक्शन एफ ऑफ एक्स आहे. ठीक आहे, फंक्शन एफ ऑफ एक्स आहे, तुम्हाला त्याचं इंटिग्रेशन करायचं आहे, तो सो एफ ऑफ एक्स ला काय बोलू आपण, एफ ऑफ एक्स ला आपण इंटिग्रँड बोलू. ठीक आहे, म्हणजे काय आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ कॅल्क्युलेटिंग इंटिग्रल ऑफ युअर इंटिग्रँड. ठीक आहे, जे आहे तुमचं ज्या फंक्शनचं तुम्हाला इंटिग्रेशन करायचं आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करणं म्हणजे इट इज नथिंग बट न्यूमरिकल इंटिग्रेशन. ठीक आहे, बट त्यामध्ये काय होतं की जेव्हा आपल्याला न्यूमरिकल इंटिग्रेशन करावं लागतं त्यामध्ये आपल्याला काहीतरी लिमिट असतं, म्हणजे काय असतं की ते आपलं एक डेफिनाइट इंटिग्रलला इव्हॅल्युएट करण्याची प्रोसेस आपण त्याला आपण न्यूमरिकल इंटिग्रेशन बोलू शकतो. ठीक आहे, पण मग आता ती कशी करायची, अजून थोडस मॉडिफाय करतो मी डेफिनेशनला, ती कशी करायची की आपल्याला सपोज एफ ऑफ एक्स आहे, ठीक आहे, तुमच्याकडे काय आहे एफ ऑफ एक्स आहे फंक्शन. ठीक आहे, मग एक्सच्या जागेवर काय असेल की तुमचे डेफिनेट इंटिग्रल सपोज 1/2 आहे. ठीक आहे, 1/2 आहे, मग आपण एफ एक्सच्या जागेवर काय करत जाऊ, सपोज एफ ऑफ एक्स काय आहे तुमचं फंक्शन सपोज एक्स प्लस, ठीक आहे, 1/x असं काहीतरी असेल. ठीक आहे, मग आपण काय करत जाऊ की हे काय होईल तुमचं, हे फंक्शन जे आहे ते तुमचं एफ ऑफ एक्स होणार या ठिकाणी. ठीक आहे, ते काय होणार तुमचं एफ ऑफ एक्स होणार, मग आपण काय करत जाऊ की आपण 1 आहे, ठीक आहे, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू, एफ ऑफ 2 ची फाइंड आउट करू, ठीक आहे, सॉरी 1.2 ची फाइंड आउट करू, एफ ऑफ 1.4 ची फाइंड आउट करू. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय करू की सर्टन इंटरवलवर आपण त्या फंक्शनच्या व्हॅल्यूज जे आहे, ठीक आहे, ते आपण फाइंड आउट करत राहू. ठीक आहे, ते आपण काय करत जाऊ, ते फाइंड आउट करत जाऊ आणि त्या व्हॅल्यूंची हेल्प घेऊन, ठीक आहे, आपल्याकडे जो फॉर्म्युलेज असतील, ठीक आहे, ट्रॅपेझॉइडल किंवा तुमचे सिम्पसन्स 1/3, 3/8, ठीक आहे, त्या फॉर्म्युलाजच्या हेल्पने जेव्हा आपण त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्या प्रोसेसला आपण म्हणतो न्यूमरिकल इंटिग्रेशन म्हणतो. ठीक आहे, न्यूमरिकल इंटिग्रेशन म्हणतो. ठीक आहे, इन शॉर्ट काय आहे की तुमचं तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, इंटिग्रेशन एफ ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो, ठीक आहे, बऱ्याच जणांना माहिती नसेल, ठीक आहे, तर ते आपण आज या ठिकाणी समजून घेऊ. इंटिग्रेशन ऑफ फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्सचा अर्थ काय होतो मित्रांनो, की तुमची काय आहे एफ ऑफ एक्स डी एक्स, ठीक आहे, हे काय आहे तुमची एक कर्व आहे. ठीक आहे, सपोज ती तुमची कर्व काहीतरी अशा पद्धतीने आहे, ठीक आहे, आणि तुमचे काय आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली, म्हणजे काय आहे या फंक्शनची व्हॅल्यू विचारली, म्हणजे काय या कर्वच्या खाली, ठीक आहे, या कर्वच्या खाली टिल युअर एक्स ऍक्सिस, ठीक आहे, टिल युअर एक्स ऍक्सिस पर्यंत जर तुम्ही एक्सटेंड केलं, ठीक आहे, हा एक्स ऍक्सिस असेल आणि हा तुमचा वाय ऍक्सिस असेल, खरे, तर मग हा तुमचा या कर्वच्या खाली एक्स ऍक्सिस पर्यंत तुमचा किती एरिया कव्हर होतो, ठीक आहे, किती एरिया तुमचा कव्हर होतो ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच काय आहे तुमचं या फंक्शनचं इंटिग्रेशन करायचं आहे. आणि ते कुठून कुठपर्यंत फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, ए टू तुमचा हा पॉईंट काय आहे, तुमचा हा बी पॉईंट इथपर्यंत जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, हा एक्स वन जो आहे, ठीक आहे, हा एक्स वन इथं नाही आहे, कन्फ्युज होऊन जाणार तुम्ही, हा एक्स वन ची व्हॅल्यू ही आहे. ठीक आहे, ए टू बी मधलं तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला ते इंटिग्रेशनचा मिनिंग कळाला असेल आता. ठीक आहे, तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला हा एरिया फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, हा एरिया फाइंड आउट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ दोज थ्री मेथड्स. ठीक आहे, ज्या तीन मेथड्स आपल्याला एमपीएससीने सांगितले आहे त्या तीन मेथड्सच्या हेल्पने आपल्याला हा जो तुमचा हॅश्ड एरिया होता, ठीक आहे, जो मी आता इरेज केला तो एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे.
ठीक आहे. बट बिफोर दॅट आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला समजून घ्यावं लागेल न्यूटन कोट्स क्वाड्रेचर फॉर्म्युला, ज्याच्यावर हे सगळे फॉर्म्युले उरलेले फॉर्म्युले तुमचे बेस्ड आहेत. ठीक आहे. सो न्यूटन कोट्स क्वाड्रेचर फॉर्म्युला काय आहे की न्यूटन क्वाड्रेचर फॉर्म्युलामध्ये, ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला पण बोललं जातं त्याला. ठीक आहे. सो त्याच्यात काय आहे की आपण सपोज युअर इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स आहे. ठीक आहे. जिथं तुम्ही एफ ऑफ एक्स लाच काय म्हणणार, तुम्ही वाय म्हणणार. म्हणजेच काय झालं की तुमची जी आहे, ठीक आहे, हे काय आहे, हे एफ ऑफ एक्स कर्व आहे ना. ठीक आहे. तुमच्या फंक्शनची कर्व आहे. ठीक आहे. मग एफ ऑफ ए जर एक्सच्या जागेवर ए जर व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला ही हाईट मिळणार, करेक्ट. ही या पॉईंटची जी व्हॅल्यू आहे म्हणजे तुम्हाला काय इथं सपोज ही वाय नॉट मिळाली. ठीक आहे. ही काय मिळाली तुम्हाला, वाय नॉट. ठीक आहे. इथं आला सपोज तर इथं तुम्हाला ही मिळेल. ठीक आहे. थोडीशी त्याच्या वर आहे. ठीक आहे. ती वाय वन असेल. ठीक आहे. सिमिलरली अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. हे की नाही. हे काय झालं, हे तुमचे एक्सच्या व्हॅल्यूज झाला, ए पासून बी पर्यंत ते व्हॅरी होत चाललंय. ठीक आहे. मग आपण काय करूया की एक्सला जे आहे, ठीक आहे, एक्सला काय म्हणूया, सॉरी ते एक्स जे आहे, ठीक आहे, ते आपण काही इंटरवल्स मध्ये आपण डिवाइड करून घेतले. ए टू बी जे तुमचं इंटरवल होतं, ठीक आहे, त्याला आपण सब इंटरवल्स एन सब इंटरवल्स मध्ये आपण डिवाइड करून घेतलं. ठीक आहे. मग तुमचे जे आहे ते इंटरवलचा जो गॅप असेल म्हणजे तुमची स्टेप साईज असेल ती कशी होईल. ठीक आहे. तुम्ही काय केलं, बी आणि ए ला तुम्ही एन मध्ये एन इंटरवल्स मध्ये डिवाइड केलं. सो तुमची स्टेप साईज काय होईल, मग एच विल बी इक्वल टू बी मायनस ए अपॉन एन. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमची स्टेप साईज होणार. म्हणजे काय आहे की तुमची सपोज, ठीक आहे, मग काय आहे तुम्ही एक्स काय समजलं होतं, एक्स एक्स नॉट एक्स वन अशा पद्धतीने दाखवून, मग एक्स नॉट काय होणार तुमचा ए होणार. ठीक आहे. एक्स नॉट काय होणार तुमचा ए होणार. एक्स वन काय होणार, एक्स नॉट प्लस एच होणार. ठीक आहे. एक्स टू काय होणार तुमचा एक्स नॉट प्लस टू एच होणार. एक्स एन काय होणार तुमचा एक्स नॉट प्लस एन एच होणार. आणि तोच काय असणार आहे अल्टिमेटली लास्टची व्हॅल्यू हीच असणार आहे तुमची बी. ठीक आहे. म्हणजे एक्स हा ए म्हणजे काय झाला तुमचा एक्स नॉट झाला. ठीक आहे. आणि बी म्हणजे काय झाला, एक्स नॉट प्लस एन एच झाला. ठीक आहे. एक्स नॉट प्लस एन एच झाला. अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. मग तुमचं काय झालं जे आहे, ठीक आहे, मग तुमचं इंटिग्रे जे होतं लिमिट काय होतं, ए टू बी होतो. मग त्याच्या जागेवर एच्या जागेवर आपण एक्स नॉट लिहून दिलं आणि बीच्या जागेवर काय करून दिलं, एक्स नॉट प्लस एन एच करून दिलं. म्हणजे तुमच्या अशा पद्धतीने इथं काहीतरी इंटरवल्स राहतील की नाही. म्हणजे हा काय होईल, हा तुमचा एक्स नॉट, हा एक्स वन म्हणजे काय झाला, एक्स वन विल बी युअर, ठीक आहे, हा एक्स वन आहे. एक्स वन काय होणार मग तुमचा एक्स नॉट प्लस एच. ठीक आहे. हा एक्स टू आहे, हा एक्स टू आहे. एक्स टू काय होणार, एक्स नॉट प्लस टू एच. एक्स थ्री आहे, एक्स नॉट प्लस थ्री एच. ठीक आहे. तुमची स्टेप साईज जी आहे म्हणजे तुमची इंटरवलची जी विड्थ जी असणार आहे ती तुमची कॉन्स्टंट असणार आहे, जी असेल तुमची एच असेल. ठीक आहे. एच असेल तुमची. ठीक आहे. याच्यावर परत मी येईल थोड्या वेळाने. ठीक आहे. सो आता काय होईल की तुमचं जे आहे जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला जो आहे, ठीक आहे, किंवा तुमचा जो न्यूटन कोट्स क्वाड्रेचर फॉर्म्युला आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय करू की तुमचं जे होतं, ठीक आहे, एक्सच्या जागेवर आपण काय करू, एक्स नॉट प्लस आर एच पुट करणार. ठीक आहे. एक्स नॉट प्लस आर एच पुट करणार. जर तुमचं काय आहे व्हेरिएबल चेंज होतं तर तुमचं काय होणार, जे विथ रिस्पेक्ट टू जे डेरिव्हेशन करतात तेही तुमचं चेंज होणार. विथ रिस्पेक्ट टू आपण एक्स डेरिव्ह इंटिग्रेट करत होतो, सो आता इथं काय होईल, व्हेरिएबल तुमचं आर होणार. ठीक आहे. कारण एक्स नॉट कॉन्स्टंट आहे, एच कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. सो काय होईल, मग तुमचं डी एक्स विल बी इक्वल टू एच डी आर. ठीक आहे. दोघं साईडला जर आपण डिफरन्शिएट केलं, एक्स नॉट तुमची कॉन्स्टंट टर्म होणार, एच तुमची कॉन्स्टंट आहे, सो व्हेरिएबल काय झालं तुमचा आर झाला. ठीक आहे. सो ते पुट केलं आणि सगळं जर सॉल्व्ह केलं तुम्ही, ठीक आहे, हा ही तुम्ही म्हणणार की हे कसं आलं. ठीक आहे. ही जी आहे तुम्ही इथं एक्स नॉट प्लस आर एच म्हणत आहात आणि खाली तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहिला, तर तो जो आहे तो तुमचा न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युलाने तुम्हाला ते येईल. ठीक आहे. जी आता सिलेबसमध्ये आपल्याला दिलं नाही आहे त्याच्यामुळे मी ते काही पार्ट कन्सिडर करत नाही, फक्त तुम्हाला सांगेन की तुमचं जे आहे, ठीक आहे, तुम्हाला हा फॉर्म्युला जो आहे तो तुमचा बेसिकली लक्षात जरी ठेवला, तुम्ही हा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तरी तुमचे बाकीचे जे काही फॉर्म्युलेज आहे, ठीक आहे, ते तुम्हाला फक्त एनच्या व्हॅल्यू स्पोर्ट करत जायचे आहेत आणि तुमचे बाकीचे आन्सर्स जे आहेत ते तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे. बाकीचे तुमचे फॉर्म्युलेज जे आहेत ते ऑटोमॅटिकली जनरेट होतील. ठीक आहे. सो एनच्या व्हॅल्यूज किती घ्यायच्या आहेत, काय घ्यायच्या आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगत जाणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला ते सांगितलं की या फॉर्म्युलाला काय म्हणतात, हा तुमचा न्यूटन कोट्स क्वाड्रेचर फॉर्म्युला. ठीक आहे. किंवा आपण त्याला काय बोलूया, जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला. ठीक आहे. मी बोलत होतो ना जनरल क्वाड्रेचर. ठीक आहे. काय म्हणतात त्याला, ऑर एल्स वी कॅन से जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला ही आपण त्याला बोलू शकतो. ठीक आहे. सो काय झालं की तुमच्याकडे आता दोन मेथड झाला. ठीक आहे. एक तर तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन करू शकता किंवा जे आहे तुम्ही न्यूटन कोट्स क्वाड्रेचर फॉर्म्युलानेही तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. सो आता जे आहे, आता आपण येऊया आपला जो मेन पार्ट आहे जो आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे आणि जे क्वेश्चन्स आपल्याला एमपीएससी दरवर्षी विचारत असते. ठीक आहे. त्या क्वेश्चन्सच्या मेन पॉईंटकडे येऊया की आहे तरी काय. ठीक आहे. सो ट्रॅपोझॉइडल रूल. ठीक आहे.
की ट्रॅपेझॉइडल रूल मध्ये काय होतं बेसिकली, तुम्ही काय करतात जे आहे, ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने हा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असतो, ठीक आहे, हा काय असतो, कर्वच्या खालचा जो एरिया असतो तो तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो, हे की नाही, ठीक आहे. मग आपण काय करत होतो की ए टू बी, ठीक आहे, हे जे तुमचं इंटरवल होतं, ठीक आहे, त्याला काय करत होतो आपण, आपण त्याला डिवाइड करत होतो, हा तुमचा एक्स नॉट इज इक्वल टू हे, आणि हा काय होतो तुमचा एक्स एन होता, ठीक आहे, एक्स एन होता, ठीक आहे, त्याला आपण कशाने बोलतो, एक्स नॉट प्लस एन एच, ठीक आहे, तसं होत होता. मग आपण काय करत जाऊ, आता हे जे आहे, ठीक आहे, हे हा जो पूर्ण एरिया आहे त्याला आपण काही स्ट्रिप्स, मीन्स इक्वल साईजच्या स्ट्रिप्स मध्ये आपण डिवाइड करत जाणार, ठीक आहे. सो आपण डिवाइड करत गेलो, सो हा पॉइंट होईल तुमचा एक्स वन, हा काय होईल, हा एक्स नॉट होता ना, हा एक्स वन, हा एक्स टू, ठीक आहे, हा एक्स थ्री, ठीक आहे, हा एक्स फोर, ठीक आहे, करस्पॉन्डिंगली तुमच्या एक्स एन पर्यंत जाणार तुम्ही, ठीक आहे, विच इज एक्स एन इज अल्टिमेटली इक्वल टू युअर बी, ठीक आहे, ओके. सो तुमची जी आहे एक्स नॉटच्या कम्पेअर, जर तुम्ही एफ एक्सच्या जागेवर एफ एक्स नॉट पुट केला, ठीक आहे, तर तुम्हाला जी फंक्शनची व्हॅल्यू मिळेल ती काय होईल, ती तुमची वाय नॉट होणार, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू युअर एक्स वन काय होईल तुमची, ती फंक्शनची व्हॅल्यू वाय वन, वाय टू, वाय थ्री, ठीक आहे, वाय फोर, अँड अल्टिमेटली लास्ट व्हॅल्यू विल बी युअर वाय एन, ठीक आहे. सो आता याच्यामध्ये काय आहे, ट्रॅपेझॉइडल रूल मध्ये तुम्ही काय करतात की तुम्ही पहिले जे आहे, ठीक आहे, सगळ्या मेथड्स मध्ये तुम्ही एरियाला जे आहे, ठीक आहे, इक्वल स्टेप साईज मध्ये तुम्ही ते डिवाइड करून घेतात. पण त्याच्यानंतर काय करतात की तुम्ही काय करतात, आता मी ट्रॅपेझॉइडल बद्दल बोलतो, ट्रॅपेझॉइडल मध्ये काय बोलतो की आपण पहिले जे आहे, ठीक आहे, हा फर्स्ट स्ट्रिपचा आपण एरिया कॅल्क्युलेट करतो, ठीक आहे, फर्स्ट स्ट्रिपचा एरिया कॅल्क्युलेट केला, नंतर ही जी सेकंड स्ट्रिप आहे त्याचा एरिया, अशा पद्धतीने सगळ्या स्ट्रिपचा जो आहे वेगवेगळा एरिया आपण कॅल्क्युलेट करत जातो, ठीक आहे, आणि ऍट द लास्ट आपण त्या सर्वांची काय करतो, ऍडिशन करतो, ठीक आहे, ऍट द लास्ट आपण काय करतो, त्या सर्वांची ऍडिशन करतो, ठीक आहे. सो आपल्याकडे तेवढंच काम आहे, ठीक आहे, आपल्याला त्याच्यापेक्षा काही जास्त करायचं नाही, प्रत्येक स्ट्रिपचा एरिया कॅल्क्युलेट करा आणि सगळ्यांना कंबाईन करा, झाला तुमचा ट्रॅपेझॉइडल रूल, ठीक आहे. मग आता काय आहे, फर्स्ट स्ट्रिप आपण घेतली, ठीक आहे, फर्स्ट स्ट्रिप मध्ये काय आहे तुमचा लिमिट काय होईल, मग तुमचं एट सॉरी एक्स नॉट टू एक्स वन होणार, ठीक आहे, एक्स नॉट आहे तुमचा, ठीक आहे, एक्स वन काय होईल, मग तुमचा एक्स वन आपल्याला सर्वांना माहिती, एक्स वन काय लिहितो आपण, एक्स नॉट प्लस एच लिहितो, ठीक आहे. सो काय होईल, इंटिग्रेशन एक्स नॉट टू एक्स नॉट प्लस एच एफ ऑफ एक्स डी एक्स, ठीक आहे, विल बी इक्वल टू व्हॉट युअर, आता तुम्हाला काय करायचं आहे, याची व्हॅल्यू तुम्हाला कुठून मिळेल, याची व्हॅल्यू तुम्हाला आता या फॉर्म्युलावरनं मिळेल, जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला. आता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी एनच्या जागेवर तुम्हाला काय पुट करायचं आहे, वन वन का, की आपण ऍट अ टाइम किती जे आहे सब इंटरवल सिलेक्ट करतो आहे, किती सब इंटरवलचा एरिया कॅल्क्युलेट करतोय, एकाचा कॅल्क्युलेट करतोय, सो आपण या ठिकाणी एक घेणार, ठीक आहे. सो एन काय होईल तुमचा, वन होणार, ठीक आहे, सो काय होईल, मग एच इंटू वाय नॉट प्लस वन बाय टू इंटू डेल्टा ऑफ वाय नॉट, ठीक आहे, डेल्टा ऑफ वाय नॉट म्हणजे काय होईल तुमचा, वाय वन मायनस वाय टू, वाय नॉट वन मायनस वाय नॉट होणार, ठीक आहे, ते होणार तुमचं. मग तेच आपण या ठिकाणी पुट केलं, मग तुमचं काय होणार, हा काय होईल वाय नॉट, ठीक आहे, प्लस हाफ ऑफ वाय वन मायनस वाय नॉट, ठीक आहे, सो तुमचं अशा पद्धतीने होणार, करेक्ट. सो काय होईल, मग तुमचं वाय वाय नॉट आणि हे काय होईल मायनस वाय नॉट, सो वाय नॉट बाय टू प्लस वाय वन बाय टू, ठीक आहे, आणि तो वन बाय टू कॉमन घेतला तर तुमचा काय होईल एच बाय टू इंटू वाय नॉट प्लस वाय वन होणार, ठीक आहे. सिमिलरली नेक्स्ट स्ट्रिपचा एरिया तुम्ही कॅल्क्युलेट करणार, ज्याचं लिमिट किती असेल तुमचं एक्स टू टू एक्स वन टू एक्स टू, ठीक आहे, एक्स वनचं काय आहे म्हणजे एक्स वन एक्स नॉट प्लस एच, ते आलं तुमचं, आणि अपर लिमिट काय होईल एक्स नॉट प्लस टू एच होणार, ठीक आहे, सिमिलरली तुमचं असं आहे ना, ठीक आहे. सगळ्या स्ट्रिपचा तुम्ही एरिया कॅल्क्युलेट करत गेला आणि नंतरून जे आहे सगळ्या जेवढ्या काही तुमच्या एन इंटरवल्स आहेत तुमचे, ठीक आहे, एन हा एन, ठीक आहे, हा एन आणि एन इंटरवल्स मध्ये तुम्हाला कन्फ्युजन नाही करायचं आहे, ठीक आहे, हा एन आणि एन इंटरवल्स मध्ये तुम्हाला कन्फ्युजन नाही करायचं आहे, ठीक आहे. सो तुम्ही काय करणार, त्या सर्वांची ऍडिशन करत जाणार, ठीक आहे, आणि मग त्या सर्वांची ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म्युला मिळेल, ठीक आहे, जो काही फॉर्म्युला मिळेल त्यालाच आपण म्हणतो ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला किंवा ट्रॅपेझॉइडल रूल म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. सो तुमचं काय झालं, याच्यामध्ये ट्रॅपेझॉइडल रूल मध्ये तुम्ही एन किती घेतात, स्ट्रिप ऍट अ टाइम वन घेतात, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक स्ट्रिपचा एरिया कॅल्क्युलेट करतात आणि सगळ्यांना कंबाईन करत जातात, ठीक आहे. या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की ट्रॅपेझॉइडल रूल जो आहे, ठीक आहे, हा आपल्याला एक्झॅक्ट रिझल्ट देतो, ठीक आहे, मी ठीक आहे गिव्स एक्झॅक्ट रिझल्ट, ठीक आहे, फॉर लिनियर पॉलिनॉमियल, ठीक आहे, फॉर लिनियर पॉलिनॉमियल, ठीक आहे,
या ठिकाणी सर्व ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ऍट द एंड ऑफ लेक्चर तुम्हाला मिळतीलच, ठीक आहे. मी त्या नोट डाऊन केलेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच जे आहे, ठीक आहे, मी एरर बद्दल तुम्हाला सांगणार होतो, ठीक आहे. तर एरर बद्दल काय आहे की तुमचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ठीक आहे, की काय होईल की तुमची ही जी स्टेप साईज आहे, ठीक आहे, ही जी आहे, ठीक आहे, ही जी आहे, ही स्टेप साईज जी आहे ती जेवढी तुमची कमी होणार, ठीक आहे, तेवढी तुमची अॅक्युरेसी वाढणार, ठीक आहे. म्हणजे काय आहे, एच तुमचा जेवढा छोटा होणार तेवढा तुमचं काय होणार, तेवढा तुमचे अॅक्युरेसी वाढणार, ठीक आहे. म्हणजेच काय झालं, तुमचा एच छोटा झाला तर तुमचे काय होईल, नंबर ऑफ इंटरवल्स वाढतील, ठीक आहे. एच छोटा झाला तर तुमचे काय होतील, नंबर ऑफ इंटरवल्स वाढतील. एचचा फॉर्म्युला काय होता तुमचा, बी मायनस ए अपॉन एन, ठीक आहे, बी मायनस ए अपॉन एन, ठीक आहे. मग काय आहे की तुमचं एन काय होईल, एन विल बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एच, ठीक आहे. म्हणजे काय होईल, तुमचं जर स्टेप साईज जी आहे ती कमी झाली तर तुमचे नंबर ऑफ इंटरवल्स वाढणार, आणि जर तुमचे नंबर ऑफ इंटरवल्स वाढले तर तुमचं काय होणार, त्या ठिकाणी एरर पण कमी होणार, एरर पण काय होणार तुमचा कमी होणार. म्हणजे काय आहे, नंबर ऑफ इंटरवल्स वाढले तर एरर कमी होणार, ठीक आहे. किंवा काय आहे, तुमची स्टेप साईज कमी झाली तर तुमचं काय होणार, एरर पण कमी होणार, ठीक आहे. म्हणजेच काय झालं, तुमचं स्टेप साईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर एरर, ठीक आहे. म्हणजे काय आहे, जेवढी तुमची कमी स्टेप साईज तेवढा तुमचं कमी एरर, ठीक आहे. सो काय आहे की हे झालं तुमचं. मग या ट्रॅपेझॉइडल रूल नुसार आपल्याला जी आहे ऑर्डर ऑफ एरर जी या ट्रॅपेझॉइडल रूलची आहे, ठीक आहे, ऑर्डर ऑफ एरर जी आहे ती तुमची असते एच स्क्वेअर, ठीक आहे. ती काय असते, तुमची एच स्क्वेअर असते, ठीक आहे. तुम्हाला फक्त हे एवढं लक्षात ठेवायचं आहे की त्याची ऑर्डर ऑफ एरर काय असते तुमची, ती एच स्क्वेअर असते, ठीक आहे. मग आता तुम्ही आलात वन थर्ड रूल मध्ये. वन थर्ड रूल मध्ये काय होईल मग तुमचं, ठीक आहे, एन काय झाला तुमचा, टू झाला, एन टू झाला. म्हणजे काय झालं की ऍट अ टाइम तुम्ही किती स्ट्रिप्सचा एरिया कॅल्क्युलेट करणार, टू स्ट्रिप्सचा एरिया कॅल्क्युलेट करणार, ठीक आहे. अगेन तुमचं सेम, ठीक आहे, लिमिट काय आहे तुमचं, ए टू बी आहे, एक्स नॉट इज इक्वल टू युअर ए, ठीक आहे, आणि हा काय आहे तुमचा एक्स एन आहे, ठीक आहे. पण आता काय करणार तुम्ही, ऍट अ टाइम जे आहे, ठीक आहे, दोन स्ट्रिपचा एरिया कॅल्क्युलेट करणार. म्हणजे काय, तुमचं लिमिटचं जे होतं, ठीक आहे, लिमिट कुठून होणार, तुमचं एक्स नॉट टू एक्स टू होणार, ठीक आहे. एक्स नॉट टू काय होणार तुमचं, एक्स टू. सो एक्स नॉट टू एक्स टू, एक्स टू ला काय लिहू आपण, एक्स नॉट प्लस टू एच लिहू. सो ते तुमचं आलं, ठीक आहे, एफ ऑफ एक्स डी एक्स इंटू टू एच, ठीक आहे. एन काय होता तुमचा, टू होता ना, टू इंटू एच वाय नॉट प्लस. आता तुम्ही पहा इथं काय होतं तुमचं, क्वाड्रेचर फॉर्म्युलामध्ये जे होतं तुमचं या ठिकाणी, ठीक आहे, एन बाय टू होतं. सो टू बाय टू किती होणार तुमचं या ठिकाणी, वन होणार. सो म्हणून तुमचं काय आला आहे या ठिकाणी, डेल्टा वाय नॉड, ठीक आहे. डेल्टा वाय नॉड काय असतो तुमचा, वाय वन मायनस वाय नॉड, ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे तुम्ही ते जर सॉल्व्ह केलं, परत याच ठिकाणी सगळ्या व्हॅल्यूज जर तुम्ही पुट केलं तर तुम्हाला हे हा एरिया मिळणार तुम्हाला, ठीक आहे, फॉर दिस ट्रू फर्स्ट ट्रू स्ट्रिप, ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं, परत पुढच्या ज्या दोन स्ट्रिप असणार आहे, ठीक आहे, त्यांचा एरिया कॅल्क्युलेट करायचा, ठीक आहे. मग अशा पद्धतीने जे आहे तुम्ही काय करत जाणार, दोन दोन स्ट्रिपचा एरिया करत तुम्ही पूर्ण एरिया जो आहे तो तुम्ही कॅल्क्युलेट करणार, ठीक आहे. सो तुम्हाला अशा पद्धतीने लक्ष द्यायचं आहे, आणि परत मग त्या सर्वांची जर ऍडिशन केली तर तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला या ठिकाणी हा जो आहे, ठीक आहे, सिम्पसन्स वन थर्ड रूलचा फॉर्म्युला तुमचा या ठिकाणी जनरेट होईल. त्याच्यामध्ये काय आहे तुमचं, एच बाय थ्री फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, ठीक आहे, फोर टू टाइम्स काय आहे तुमचे, टू टाइम्स इव्हन टर्म्स जे आहेत त्या, ठीक आहे, वाय टूच्या ज्या आहेत, वाय टू वाय फोर वाय सिक्स इव्हन टर्म्स, प्लस फोर टाइम्स तुमच्या रिमेनिंग टर्म्स येणार तुमच्या, ठीक आहे, किंवा त्याला ऑड टर्म्स म्हणणार, ठीक आहे. सो काय होईल मग तुमचं, या ठिकाणी एच बाय थ्री फर्स्ट प्लस लास्ट, ठीक आहे, मी शॉर्टकट मध्ये लिहितो या ठिकाणी, प्लस फोर इंटू ऑड, ठीक आहे, प्लस टू इंटू इवन, ठीक आहे, प्लस टू इंटू इवन अशा पद्धतीने तुमचं येणार, ठीक आहे. पण तुम्हाला या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे की काय झालं की तुमचा जे तुमचे नंबर ऑफ इंटरवल्स होते, ठीक आहे, ते तुमचे काय आहे, दोन दोनच्या एरिया म्हणजे दोन दोन जे आहे स्ट्रिप्स तुम्ही घेत जात आहात, ठीक आहे. पण तुमच्या काय झालंय, तुमचे या ठिकाणी जे आहे, ठीक आहे, नंबर ऑफ इंटरवल्स जे आहे ते तुमचे अकरा झाले, ठीक आहे. मग अकरा झाले तर तुम्ही दोन स्ट्रिप कशा घेणार शेवटच्याला, ठीक आहे, कारण तुम्ही दोन दोन स्ट्रिप घेत जात आहात, ठीक आहे. तुमचे अकरा जे आहेत, अकरा इंटरवल्स आहेत, म्हणजे तुमच्या अकरा स्ट्रिप्स फॉर्म झाल्या, तर मग त्या केसमध्ये शेवटची एक स्ट्रिप उरणार, ठीक आहे. सो तेव्हा तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार, सो त्याच्यामुळे जे आहे सिम्पसन्स वन थर्ड रूल मध्ये जे आहे तुमचा एन जे आहे, ठीक आहे, नंबर ऑफ सब इंटरवल्स कसे पाहिजे, तुमचे नंबर ऑफ सब इंटरवल्स, ठीक आहे, ते तुमचे कसे पाहिजे, ऑलवेज जे आहे ऑलवेज इवन पाहिजे, ठीक आहे, ते कसे पाहिजे तुमचे
इवन नंबर मध्ये पाहिजे तुमचे, ठीक आहे. तसंच तुमचं काय आहे ट्रॅपेझॉइडल रूलला तुम्हाला आला तसं काही लिमिट नाही आहे, कारण तुम्ही ऍट अ टाइम वन स्टेप घेत आहात. मग तुम्ही ते कितीही घ्या, ठीक आहे, 10 घ्या की 11 घ्या, तुम्हाला काही फरक पडणार नाही त्याच्यामुळे, ठीक आहे. पण तुमचं काय आहे सिम्पसन्स 1/3 मध्ये तुम्हाला सब नंबर ऑफ सब इंटरवल्स कसे पाहिजे तुमचे, ते इव्हनच पाहिजे, तरच तुम्ही ते सॉल्व्ह करू शकणार, ठीक आहे. मग आता या आपलं थर्ड याच्याकडे, ठीक आहे, सिम्पसन्स 3/8 मध्ये. ठीक आहे, सिम्पसन्स 3/8 मध्ये काय करणार तुम्ही, ऍट अ टाइम 3 स्ट्रिप्स घेणार, ठीक आहे. त्या प्रत्येक जे आहे x0 to x2 जे होतं, ठीक आहे, x3 जे होतं, ठीक आहे, तुम्ही त्याचा एरिया फाइंड आउट करणार, ठीक आहे. सो त्याचं येणार मग x3 to x6 चा फाइंड आउट करणार, ठीक आहे, अशा पद्धतीने, आणि सर्वांची ऍडिशन करणार. सो तुमचा फॉर्म्युला जो आहे तो अशा पद्धतीने येणार इथं. हा झाला तुमचा सिम्पसन्स 3/8, ठीक आहे, 3/8 येतो याच्या या ठिकाणी, ठीक आहे. त्याच्यामुळे सिम्पसन्स 3/8 म्हणलं जाते याला, ठीक आहे. सो तुमचे काय येणार या ठिकाणी, अगेन फर्स्ट प्लस लास्ट, ठीक आहे, फर्स्ट प्लस लास्ट प्लस 2 टाइम्स मल्टिपल ऑफ 3 जेवढ्या काही असतील तुमच्या y3 y6, ठीक आहे, मल्टिपल ऑफ 3 प्लस 4 रिमेनिंग, ठीक आहे, प्लस 4 रिमेनिंग, ठीक आहे, ओके रिमेनिंग, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये पण काय आहे की ऍट अ टाइम तुम्ही किती घेणार, 3 एरियाज घेत जाणार, ठीक आहे. तुम्ही किती एरियाज घेत जाणार, तुम्ही 3 एरियाज घेत जाणार, ठीक आहे, 3 3 3, ठीक आहे, हे 3 झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर मग 3, मग असं 3 3 च्या इंटरवल मध्ये आहेत. आणि सपोज तुमच्याकडे आले 10 इंटरवल, ठीक आहे, सो 10 इंटरवल झाले तर तुमचं काय, एक परत या ठिकाणी उरला, ठीक आहे. सो याच्यामध्ये काय असले पाहिजे, याच्यामध्ये जे तुमचे नंबर ऑफ सब इंटरवल्स जे आहे, ठीक आहे, नंबर ऑफ सब इंटरवल्स तुमचे काय होतील या केसमध्ये, सब इंटरवल ते पण कसे असले पाहिजे तुमचे, मल्टिपल ऑफ 3, ठीक आहे. ते काय असले पाहिजे तुमचे, मल्टिपल ऑफ 3 असले पाहिजे, तेव्हाच तुम्ही या ठिकाणी ते सिम्पसन्स 3/8 रूल जो आहे तो अप्लाय करू शकणार, ठीक आहे. सो त्याच्यामुळे जे आहे, ठीक आहे, तुम्ही जेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं जाईल, ठीक आहे, सिम्पसन्स 3/8 ने करा किंवा ट्रॅपेझॉइडल करा किंवा सिम्पसन्स 2/8 ने करा, सो तेव्हा जे आहे, ठीक आहे, सिम्पसन्स 3/8 असेल तर तुम्हाला एन काय घ्यायचा आहे, तुम्हाला एन 3 मल्टिपल मध्येच घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला स्टेप साइज डिसाइड करावा लागणार. सिम्पसन्स 1/3 मध्ये काय करणार तुम्ही, एन जो आहे, ठीक आहे, 2 मल्टिपल मध्ये करणार तुम्ही, ठीक आहे. आणि नंतर मग त्याच्यानंतर मग तुम्ही एच डिसाइड करणार, ठीक आहे, ओके. सो अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील, ठीक आहे. होप सर्वांना कळालं असेल या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. आता इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ते आपण लक्षात घेऊया, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रॅपेझॉइडल रूल जो आहे, ठीक आहे, इट गिव्ह द एक्झॅक्ट रिझल्ट फॉर युअर लिनियर पॉलिनॉमियल, ठीक आहे. बट काय असेल की तुमचा हाय डिग्री पॉलिनॉमियल असेल त्या केसमध्ये काय होईल की ट्रॅपेझॉइडल रूल जो आहे, ठीक आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे ती तुमच्या एक्झॅक्ट रिझल्ट पेक्षा ती तुम्हाला जास्तच मिळणार, ठीक आहे. म्हणजे काय आहे, लिनियर पॉलिनॉमियल पर्यंत एक्झॅक्ट मिळणार, बट फॉर हायर डिग्री पॉलिनॉमियल तुम्हाला जे आहे ट्रॅपेझॉइडलने तुम्हाला जे आहे आन्सर जे आहे ते जास्त मिळणार. मीन्स व्हॅल्यू, युअर आन्सर विल बी ग्रेटर दॅन युअर एक्झॅक्ट व्हॅल्यू, ठीक आहे, ओके. सो 1/3 रूल नुसार काय आहे की तुमचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असेल तर तुम्हाला ते काय देईल, एक्झॅक्ट रिझल्ट देईल. बट तुमचं काय आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू जी आहे, ठीक आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू पेक्षा तुमचं रिझल्ट जो आहे तो एक्सीड होईल फॉर युअर अगेन हाय डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, ठीक आहे. बट 3/8 साठी काय आहे, क्युबिक पॉलिनॉमियल साठी ते तुम्हाला एक्झॅक्ट जे आहे रिझल्ट देतं. आणि तुम्हाला काय आहे की क्युबिक पॉलिनॉमियल पेक्षा जे आहे, ठीक आहे, हायर ऑर्डर पॉलिनॉमियलचे क्वेश्चन जे आहेत आपल्याला बेसिकली विचारले जात नाही. सो त्याच्यामुळे मी पुढे लिहिलेलं नाही, बट जर तुमचं असेल, ठीक आहे, x^4 x^5 असेल आणि जर तेव्हा तुम्ही जर 3/8 लावला तर ते पण तुम्हाला काय देणार, तेव्हा पण तुमचा रिझल्ट जो आहे तो एक्सीडच होणार आहे, ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट काय आहे तुमचा 1/3 रूल साठी तुमचे काय आहे, इंटरवल ऑफ इंटिग्रेशन, ठीक आहे, ते काय असले पाहिजे, म्हणजेच नंबर ऑफ सब इंटरवल तुमचे इव्हन असले पाहिजे, ठीक आहे. म्हणजे एन काय असला पाहिजे, 2 4 6, ठीक आहे. अँड व्हिअरस 3/8 साठी काय असले पाहिजे तुमचे, 3/8 साठी तुमचे एन जो आहे, ठीक आहे, इट शुड बी मल्टिपल ऑफ 3 असले पाहिजे, विच इज एन इज इक्वल टू 3 6 अँड 9, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि त्याच्यासोबतच मी काही एक्स्ट्रा गोष्टी सांगतो तुम्हाला की काय आहे की तुमचा जर एन असेल, ठीक आहे, एन काय होता आपण या ठिकाणी 1 पाहिला 2 पाहिला 3 पाहिला, ठीक आहे, ट्रॅपेझॉइडल साठी 1 होता, 1/3 साठी 2 होता आणि 3/8 साठी 4 होता, ठीक आहे. जर एन 4 असेल तर त्याला तो फॉर्म्युला होतो तुमचा, तो जो रूल्स होतो त्याला म्हणतात बोल्स रूल, ठीक आहे, बोल्स रूल म्हणतात, ठीक आहे. आणि जो आहे एन इज इक्वल टू जर तुमचा 5 सॉरी 5 आणि 6 असेल तर त्याला म्हणतात आपण
वेडेल्स रूल, ठीक आहे, वेडेल्स रूल किंवा वेडलीज रूल, ठीक आहे, तुम्हाला जशा पद्धतीने प्रोनाउन्स करायचं असेल तशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. सो एन अशा पद्धतीने तुमचे जे बाकीचेही रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायची गरज वाटली तर करावं, ठीक आहे. ओके, सो तुम्हाला आणि अजून एक की सिम्पसन्स वन थर्ड जे आहे, ठीक आहे, सिम्पसन्स वन थर्ड मध्ये तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने तुमचे जे आहे ऍट अ टाइम तुम्ही किती स्टेप्स कन्सिडर करत होते, ऍट अ टाइम तुम्ही दोन स्टेप कन्सिडर करत होते, ठीक आहे, दोन स्टेप म्हणजे तुमचे ह्या अशा पद्धतीने दोन स्टेप्स येत होत्या, ठीक आहे. सो दोन स्टेप झाले तर मग तुमचे पॉईंट्स किती झाले त्या ठिकाणी, हा वन, ठीक आहे, हा इथं एक्स नॉट, एक्स वन अँड एक्स टू, थ्री पॉईंट झाले, ठीक आहे. सो तुम्हाला काय आहे सिम्पसन्स वन थर्ड रूलच काय म्हणतात, सिम्पसन्स थ्री पॉईंट फंक्शन रूल पण बोललं जातं, ठीक आहे. सो तुम्हाला या गोष्टी काय आहे या गोष्टी पण लक्षात ठेवा, तुम्हाला कदाचित जे आहे, ठीक आहे, एमपीएससीने विचारलंच, ठीक आहे, थोडासा थेरॉटिकल क्वेश्चन विचारून घेतला याच्यावर, तर या सगळ्या गोष्टीही तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग सिम्पसन्स वन थर्डची जी होती, ठीक आहे, ऑर्डर ऑफ एरर जी आहे, ठीक आहे, ऑर्डर ऑफ एरर ती राहून गेली, ठीक आहे, सिम्पसन्स वन थर्डची ऑर्डर ऑफ एरर जी आहे ती तुमची एच क्यूब आहे, ठीक आहे, आणि सिम्पसन्स जी आहे, ठीक आहे, याची ऑर्डर ऑफ एरर जी आहे, ठीक आहे, ऑर्डर ऑफ एरर जी आहे ती तुमची एच टू दी पॉवर फोर आहे, ठीक आहे. सो होप माझ्या ज्या आहे, ठीक आहे, सगळ्या गोष्टी माझ्या साईडने सांगून झाल्या आहेत, ठीक आहे. सो तुम्हाला जर काही गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह वाटल्या असेल, काही गोष्टी तुम्ही शिकल्या असतील, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, ठीक आहे. थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग. नेक्स्ट लेक्चरमध्ये जे आहे आपण याच्यावरची बेस्ट न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. तोपर्यंत राहा आपल्यासोबत अशाच पद्धतीने. स्टे हार्ड, स्टे सेफ अँड स्टडी हार्ड.